आपल्याला आज मिळालेले हे यश अंतिम न मानता इथून पुढच्या यशाच्या अनेक पायऱ्या ओलांडण्यासाठी मी यशस्वी होण्यासाठी काय केले याची जर उजळणी केली तर आपल्याला यशाची गुरु किल्ली मिळू शकेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणगौरव सोहळ्यात व्यक्त केला. माजी नगरसेविका तथा पनवेल महानगरपालिका माजी सभापती सुशीला घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या माजी प्रभाग समिती सभापती व माजी नगरसेविका सुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात 10वी आणि 12वी मध्ये दिमाखदार यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी नगरसेविका सुशीला घरत यांचे कौतुक करत सांगितले की सुशीला घरत यांनी आपला वाढदिवस केक कापून किंवा पार्टी देऊन न करता लोकांचा कौतुक करून लोकांना अभिवादन करून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या व पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, KD म्हात्रे भाजप ज्येष्ठ नेते CC भगत, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपच्या पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोई, राजश्री वावेकर, डॉक्टर अस्मिता घरत, विजय म्हात्रे, निकिता घरत, जगदीश घरत, रवींद्र भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी, विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. कला व क्रीडा मित्रमंडळ हे वर्षभर कार्यक्रम करतात.
ज्याला आणखी इतर कोणत्या प्रकारच्या समस्या असतील त्याच्या कोणत्या प्रकारचा अन्याय झालेला असेल त्या अन्याय दूर करायचं काम सुद्धा या इतर अस्मिता कला क्रीडा मित्रमंडळाने या केलेलं आहे. बरोबर चांगल्या प्रकारे कार्य करत असतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत सुद्धा या इथे अस्मिता कला क्रीडा मित्रमंडळाचे जगदीश घरत सौशी सुशीला घरत आणि त्यांचा पूर्ण त्यांचे सर्व सहकारी हे नेहमीच कार्यरत असतात. ज्येष्ठ नागरिकांना मग या इथे कोणत्याही प्रकारचं रेशन कार्डच्या समस्या असतील किंवा त्याच्याच बरोबरीने त्यांना मग आणखी कोणत्या प्रकारच्या पालिकेच्या पालिकेकडे असलेल्या काही समस्या असतील सिडकोकडे काही समस्या असतील किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे नागरी सदस्य नागरी समस्या त्यांना जाणवत असतील तर त्यासाठी अस्मिता कला कला क्रीडा मित्रमंडळ हे नेहमीच इथे जागरूक असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.